दह्याबरोबर चांगलं लागते खाल्ल्याला, मस्त वाटते. दही जर म्हशीचं असेल तुमचं घट्ट एकदम, तर मग तर बोलायचं कामच नाही. आणि मला वाटतं म्हशीचंच दही आहे, म्हशीच्या दुधाचं मस्त एक दही, चवलंही भारी लागलं. तर आज आपण करणार आहे मूग डाळ आणि पालकाचा डोसा. तर त्यासाठी मी डाळ एक 2 तास आधी भिजवून घेतलेले, सालाची डाळ आहे. आणि इकडं पालक आपण शेतातला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. जास्त बारीक चिरायची गरज नाही कारण आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. त्यासाठी आपण मिरची, अद्रक, लसूण पण घ्या, पण मी लसूण नाही घालणार. जिरं आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आपल्याला तेल. तर पहिल्यांदा आपण डाळ आणि पालक बारीक करून घेऊ. मी मिक्सरवरनं बारीक करून आणते. तर मी आता काय करते, डाळ आणि हे मिरच्या, ह्यात जिरं 1 चमचा भरून आणि पालक हे सगळंच बारीक करून घेऊन येते. आपला लोखंडी तवा आहे, तवा गार आहे तोपर्यंतच आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकू. आणि तेल लावायचं पद्धत आपली.
कांदा असा अर्धा चिरून घ्यायचा. मी सालं काढते, जरा खराब आहे सार वाळलेली. आणि असं धरायचा आणि तेल लावायचं. आणि मग जाळावर ठेवायचा. तर आपलं हे बारीक करून आणलेलं आहे. थोडंसं एक चमच्याभरच पाणी घातलंय आणि आता मिसळून घेऊ. त्याच्या आधी आपण चवीपुरतं ह्यात मीठ टाकू. मीठ टाकलं नव्हतं मी बारीक करताना. आता हे चांगलं मिसळून घ्यायचंय, नाहीतर आपलं मसाला मीठ एकीकडे मिरची एकीकडे पालक एकीकडे व्हायचा. आणि आपल्याला थोडंसं पाणी लागतंय अजून, तर मी थोडंसं पाणी टाकून घेते. एक चमचाभर, जास्त नाही. तर आता जाळ मी फुकलेला नाही, कारण तवा आपला गरम आहे. जास्त गरम होऊ नये म्हणून जाळ लावत नाही मी. आधी पळीभर बॅटर घालून चांगलं पसरवून घ्यायचं आपल्याला डोसा. आता मी जाळ लावती. तर आधी पहिल्यांदा कडा सोडून घ्यायचा आणि नंतर पलटी करायचं. पहिलं असल्यामुळे थोडं लोखंडी तव्यात पहिल्यांदा माझ्याकडून बिघडतं. पहिलं प्रत्येक वेळेस बिघडतं, पण जास्त नाही, थोडंसंही झालंय. तर आता दुसरं चांगलं होईल आपलं. परत आपण असंच पहिल्यासारखंच करून घ्यायचं. आधी कडा सोडवला की पटकन पलटे होतं. आता आपला चांगला झालाय बघा डोसा दुसरा. त्या दोन्ही बाजूने आता खरपूस असा भाजून घ्यायचा. आपला डोसा आता दोन्ही बाजूने छान खरपूस असा भाजून झालाय. काढून घेऊ आणि असंच आपण आता बाकीचे करून घेऊ. तर दही आणि डोसा आपला तयार आहे. बघू आता त्याची चव घेऊन कशी लागते ती. तर मित्रांनो, आता आपण ह्याची चव घेऊन बघू कसं झालंय ते. दह्याबरोबर चांगलं लागते खाल्ल्याला, मस्त वाटते. दही जर म्हशीचं असेल तुमचं घट्ट एकदम, तर मग तर बोलायचं कामच नाही. आणि मला वाटतं म्हशीचंच दही आहे, म्हशीच्या दुधाचं मस्त एक दही चवलं भारी लागलं. आणि आपला हे पण डोसा पण असं कुरकुरीत मस्त झाला. म्हणजे आयुर्वेदिक डोसा म्हणायचं झाला, पालकाचा डोसा आपला तयार झालेला आहे, लोहयुक्त. हा, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.